पुढे पाहूयात. शिर्डीत भक्तिभावानं हजारो भाविक साई समाधीवर फूल हार प्रसाद अर्पण करत असतात, मात्र कोरोनामुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती. आता कोरोनाचा धोका टळल्यामुळे बंदी उठवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. भाविकांमुळे मोठं अर्थकारण शिर्डीत विकसित झालं आहे, मात्र या बंदीचा निर्णय शेतकरी आणि व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान करणारा ठरलाय. कोपरगाव ते शिर्डी पायी प्रवास करत द्वारकामाई मंदिरासमोर फुलं वाहून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शेतकरी आणि व्यावसायिक सहभागी झाले होते. कोरोनाचा धोका आधीच्या तुलनेत कमी झालेला आहे, त्यामुळे आधीप्रमाणे फुलं हार प्रसाद अर्पण करू द्यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे. आज रोजी मंदिरात फुलं जात नसल्यामुळे तर शेतकरी काय नाविलाजाने मार्केटमध्ये आणतो, थोडे फार बाजूला दुसऱ्या खेडेगावात फुलं चालल्या जातात, त्याच्या व्यतिरिक्त कुणी घेत नाही फुलांना. जे शेतकऱ्यांनी फुलं लावलेत सर्व, आता मी माझेवाले पण आहे, सर्वांचे फुलं आहे, त्या हिशोबाने ते विकल्या जाती नाही. शिर्डीत येणारा भाविक फुलं हार अर्पण करतो, त्यामुळे मागील 100 वर्षांपासून राहता तालुक्यातल्या अनेक गावात फूल शेती केली जाते. सुमारे 2000 हेक्टरवर फूल शेती केली जाते. 2000 पेक्षा जास्त शेतकरी फूल शेती करतात. शिर्डीमध्ये सुमारे 500 फूल विक्रीची दुकानं आहेत. महिन्याला फूल विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र बंदीमुळे शेतकरी आणि व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. आज 2 वर्षापासून ही बाजारपेठ कंप्लीट बंद पडलेली आहे. ही बाजारपेठ सुधारण्यासाठी आणि भक्तांच्या समाधानासाठी साईबाबा संस्थानने हार फूल समाधीवरती चालू करावेत, यासाठी मी आज कोपरगाव ते शिर्डी पायी आलेलो आहे. माझ्या शेतकऱ्यांना आणि या मजुरांना कुठल्याही प्रकारचं वेतन मिळत नाही, त्यांना कष्ट केल्याशिवाय त्यांना पगार मिळत नाही, त्यामुळे ताबडतोब फूल हार चालू करावे. भाविक शेतकरी आणि व्यावसायिक यांच्या मागणीचा प्रशासनानं सकारात्मक विचार करण्याची गरज आहे, आणि तसं झालं तर इथल्या अर्थकारणाला पुन्हा पूर्वीप्रमाणे गती मिळू शकेल. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी.